शब्द अन्या मुखात वाणी पंडित जानी महापंडित जानी तुझे गुण गातो मी अल्पशामुखानी बघतोई सृष्टी याच दृष्टीने मी आज बघतोई सृष्टी नको मान पान मजला प्रतिष्ठा ही मोठी नको मान पान मजला
धन्यवाद. अतिशय उत्कृष्ट सुरुवात बुवांनी केलेली आहे. काय मायबाप प्रेक्षक हो, आपण सरड्याचे रंग बदलताना बघितलेले आहेत, परंतु माणसाचा रंग असा अचानकपणे बदलायला लागला की थोडं टेन्शन येतं. कारण आतापर्यंत ज्या माणसाने सांगितलं नाही कधी की रामाचा आचार, कृष्णाचा विचार, हरीचा उच्चार, राम कृष्ण हरी हे भजनामध्ये दडलेलं आहे, आतापर्यंत ज्याने सांगितलं नाही त्याला हात सांगायची पाळी येते. बुवा त्याच्यासाठी तुमच्यावरती म्हणजे सलाम करतो तुम्हाला. कुठेतरी माझ्या सान्निध्यात राहून सुधारण्याचा प्रयत्न करतोस, याच्याही पेक्षा तुझ्यामध्ये सुधारणा होऊ दे आणि तुला राम कृष्ण हरी याचा अर्थ अजूनही कळू दे डीपली, अशी ते गजबादेवीच्या चरणी प्रार्थना करतोय. अरे आतापर्यंत ज्याने सांगितलं मला मागचं काढायचं नाही, फक्त मी हे तुम्ही ऐकताय ना समोर, लोके बुवा काय सडेतोड उत्तर कोण नाही देणार. जर समोरचा माणूस एखादा त्या पद्धतीत बोलला तर त्याला सडेतोड उत्तर दिलंच पाहिजे. आणि आता काही लोके बुवा गप्प बसणार आहे त्याच्यासाठी तुकाराम महाराजांनी सांगितलंय ना, विंचू पिंडीवरी बैसला देव पूजा ना आवडे त्याला, तेथे पैजाराचे काम व्हावे अधमासी अधम. म्हणजे तुम्हाला उत्तर हे देणंच भाग पडत नाही, ते लोक म्हणतले काय आता बोलात सुद्धा येणार नाही. एक लक्षात घ्या, राम कृष्ण हरी हे भजनात जरी दडलेलं असलं तरी प्रत्येक माणूस ना इथे भजन करायला आला तो कुठल्या तरी अपेक्षेने आलेला आहे. फक्त 100-200 रुपये उधळून बघा मग तुम्हाला समजेल. रामकृष्ण हरी बाजूक रवतलो आणि ऑर्केस्ट्रा चालू होतलो, ही पहिली कळ काढतोय मी लक्षात घ्या, कारण तेवढी हिंमत आहे माझी. आणि तुझ्यासाठी एक गाणं म्हणतो, अरे राम हे आम्ही हेच सांगतोय, मी आतापर्यंत तुझा सांगण्यासाठी तो हेच प्रकार करतोय आणि मला तुझी कळ काढूची नाही, 100% कळ काढून मी फक्त सांगण्याचा प्रयत्न करतोय की राम आपण जेव्हा समोरच्या माणसाला जर नवीन एखादा माणूस भेटला तर आपण फक्त राम म्हणत नाही, राम म्हणून थांबतो का नाही, आपण म्हणतो राम राम माऊली किंवा राम राम आपण समोरच्या माणसाला म्हणतो. रिस्पेक्टफुली म्हणजे नमस्कार करण्यापेक्षा आपण राम राम म्हणतो. का राम राम म्हणतो त्याच्या मागे सुद्धा एक गुपित दडलेलं आहे. ज्यावेळेस आपण समोरच्या माणसाला राम राम असं म्हणतो त्यावेळेस 108 मण्यांची माळ जपल्याचं पुण्य आपल्या पदरात पडतं ऑटोमॅटिकली. त्याच्यासाठी देवाकडे बसायला नकोय. ज्यावेळेस तुम्ही रामराम म्हणताय 108 मणी मोजल्याचं पुण्य आपल्या पदरात, जप माळ मोजल्याचं पुण्य आपल्या पदरात पडतंय येनकेन प्रकारे. कारण राम या शब्दाची जर फोड केली तर र अधिक आ अधिक म, र हे 12 खडीमध्ये त्याचं स्थान 27 अंकावर आहे आणि आ अ आ आ हे दुसऱ्या अंकावर आहे, 27-2 झाले 29 आणि म हे अक्षर 25 स्थानावर आहे, म्हणजे 29 आणि 25 झाले 54. ज्यावेळेस आपण राम असं म्हणतो तेव्हा 54 हा अंकशास्त्रानुसार आकडा येतो आणि ज्यावेळेस राम राम असं म्हणतो त्यावेळेस 54 अधिक 54 म्हणजे 108 आणि ते 108 म्हणून मोजल्याचं पुण्य आपल्या पदरात पडतं हे कुठेतरी अंकशास्त्र सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून म्हणतोय प्रत्येकाला इथे माहिती आहे, फक्त तुम्ही जे आज आलाय ना, लांबून आले असतील बाहेरच्या गावून किंवा आपल्या गावातले आले असतील, अंतर सुद्धा लांब आहे, तुम्ही स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून इथे आलायत डबलवारी बघायला. आणि श्रवण करणे नवविधा भक्तीमध्ये ही मोठी भक्ती आहे. आणि आम्ही दोघ जण इलो ना, ते बिदागी सांगा नेलो, फुकट नाही ह्यांना सांगल्यात नाही मी हरी शिकलो मी अभ्यास करी माका काही देऊ नको म्हणून ह्यांना सांगा नाही, याची पण बिदागी ठरलेली आहे. म्हणून याच्यासाठी एक गाणं म्हणतो बघा, बऱ्या डोळ्यानी पापे सारी, बऱ्या डोळ्यानी पापे सारी नारायण बघतो, पैशासाठी माणूस मरतो पैशावर जगतो, पैशावर जगतो. वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम रे, दाम करी काम वेडा, दाम करी काम, दाम करी काम वेडा, दाम करी काम, दाम करी काम वेडा, दाम करी काम. Thank you.
पैशाची जादूनारी त्याने पुरला त्याची हव पैशाची जादूनारी त्याने पुरला त्याची हव आई सोडून घेतोय हे पैशाच्या मागून धाव आई सोडून घेतोय हे पैशाच्या मागून धाव धन्यवाद. जमेल तसं नोटिसन घेण्याचा प्रयत्न करतोय. सुरुवातीचं भजन अतिशय उत्कृष्ट भजन सन्माननीय बुवांनी घेतलेलं आहे. Thank you.
Thank you.